नमस्कार, मी तुम्हा सर्वांचं या पार्ट टू मध्ये स्वागत करते. आजचा आपला टॉपिक आहे हाऊ टू सॉल्व क्वाड्रेटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन वेन थर्ड टर्म इज निगेटिव्ह. म्हणजेच थर्ड टर्म निगेटिव्ह असताना हाऊ टू सॉल्व क्वाड्रेटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन. हे इक्वेशन बघू. या इक्वेशन मध्ये थर्ड टर्म निगेटिव्ह आहे. हे इक्वेशन बघू. या इक्वेशन मध्ये थर्ड टर्म निगेटिव्ह आहे. आता थर्ड टर्म निगेटिव्ह असताना फॅक्टर्स कसे येतील, कसे पडतील, कुठली साईन नेमकी येईल ते आज आपण बघणार आहोत. मी त्याकरता ही जी थर्ड टर्म आहे या थर्ड टर्मचे पॉसिबल फॅक्टर्स घेतले ते असे की 36 कुठल्या कुठल्या टेबलमध्ये येतं. 1 च्या येतं, 2 च्या येतं, 3 च्या येतं, 4 च्या येतं. 1 × 36, 2 × 18, 3 × 12 आणि 4 9s. आता मला निगेटिव्ह 36 असे फॅक्टर्स शोधायचे की ज्यांचा प्रॉडक्ट येईल निगेटिव्ह 36 आणि ऍडिशन येईल निगेटिव्ह 5. आता इथे साईन कुठलीच नाही. बघा, हे पॉसिबल फॅक्टर्स आहेत 1 36, 2 18, 3 12 4 9. तर मला हे माहिती आहे की यांचा प्रॉडक्ट निगेटिव्ह आहे. मग दोन संख्यांचा प्रॉडक्ट निगेटिव्ह केव्हा असतं? जेव्हा त्यातली एक पॉझिटिव्ह असते, एक निगेटिव्ह असते, तेव्हाच प्रॉडक्ट निगेटिव्ह असतं. म्हणजे या दोन संख्यांपैकी कुठली तरी संख्या निगेटिव्ह असणार आहे. आता मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये परत इकडे बघू की मला अशा दोन संख्या शोधायच्या आहे की ज्यांचा प्रॉडक्ट निगेटिव्ह 36 आहे आणि ज्यांची ऍडिशन निगेटिव्ह 5 आहे. आता एवढं हे करण्यापेक्षा मी माझं सोपी पद्धत अशी आहे की मला असे फॅक्टर्स निवडायचे की सबट्रॅक्शन 5 आहे. कारण काय, थर्ड टर्म निगेटिव्ह आहे म्हणून सबट्रॅक्शन 5 आहे. मग हे जे पॉसिबल फॅक्टर्स आहे यापैकी मला असं दिसतं की यांचं सबट्रॅक्शन 5 आहे. म्हणजे 9 मधनं 4 गेले, 5 राहिले. तर माझे आता मी फॅक्टर सिलेक्ट केले. कुठले फॅक्टर्स आहेत? 4 आणि 9. मग इथे लिहिते आहे मी 4 आणि 9, हे माझे कन्फर्म झाले. आता मला हे माहिती आहे की दोन संख्यांचा प्रॉडक्ट निगेटिव्ह केव्हा असतं? जेव्हा त्यातला एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असेल तेव्हा. मग या दोन पैकी एक जण कोणीतरी निगेटिव्ह असेल, मग तो कोण असेल हे कशावर डिपेंड राहील? तर मिडल टर्मच्या साईनवर. मिडल टर्मच्या साईनवर डिपेंड राहील की यातला कुठला निगेटिव्ह आहे. मग मिडल टर्मची साईन कोणाला द्यायची? तर साईन ऑफ मिडल टर्म टू ग्रेटर अँड अपोजिट टू स्मॉलर. म्हणजे मिडल टर्मची साईन ग्रेटर नंबरला द्यायची. 4 आणि 9 मधला ग्रेटर कोण आहे? 9. म्हणून त्याला देऊ आपण निगेटिव्ह आणि त्याला देऊ पॉझिटिव्ह. म्हणजेच बघा, आपण निगेटिव्ह 36 जे असे फॅक्टर्स शोधले प्लस 4 आणि -9 की ज्यांचं प्रॉडक्ट आहे निगेटिव्ह 36 आणि ऍडिशन आहे निगेटिव्ह 5. या एक्झाम्पलमध्ये बघू, आपल्याला प्रॉडक्ट हवा आहे निगेटिव्ह 30. म्हणजे परत एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह आला. आता मी परत 30 सगळे पॉसिबल फॅक्टर्स लिहिले इथे. 1 30 किंवा 1 आणि 13, 2 आणि 15, 3 आणि 10 आणि 5 आणि 6. आता मला यातले कुठले सिलेक्ट करायचे आहे की मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये बघा की ज्यांचा प्रॉडक्ट निगेटिव्ह 30 असेल आणि ज्याची ऍडिशन प्लस 13 असेल. पण मी माझ्या सोयी करता किंवा सोपं जावं म्हणून मी असे फॅक्टर्स चूज करणार आहे की ज्यांचं सबट्रॅक्शन 13 आहे मिडल टर्म एवढं. तर इथे 15 आणि 2 यांचं सबट्रॅक्शन 13 आहे आणि म्हणून माझे फॅक्टर्स कन्फर्म झाले यापैकी 15 आणि 2. थर्ड टर्म निगेटिव्ह आहे म्हणून मी सबट्रॅक्शन बघते. बघा, आधीच्या पार्टमध्ये आपली थर्ड टर्म पॉझिटिव्ह होती म्हणून ऍडिशन. आता इथे मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये ऍडिशनच, पण माझ्या सोयी करता मी असे फॅक्टर्स निवडणार आहे की ज्यांचे सबट्रॅक्शन मिडल टर्मच्या कोइफिशियंट एवढं असतं. परत साईनच्या बाबतीत, आता याला कुठली साईन द्यायची? तर आपण काय म्हणतो की साईन ऑफ मिडल टर्म टू ग्रेटर. मग 15 आणि 2 मधला ग्रेटर कोण आहे? 15. मग याला आपण प्लस साईन देऊ आणि अपोजिट टू स्मॉलर याला देऊ निगेटिव्ह साईड. म्हणजे आपले फॅक्टर्स कुठले झाले? प्लस 15 आणि -2. बघा, यांचे ऍडिशन जे आहे ते प्लस 13. अशा प्रकारे आपण साईन कन्फर्म करू शकतो. आपण फॅक्टर्स बघितले, आता आपण सॉल्व्ह कसं करायचं ते बघू. तर आता इथे आपले फॅक्टर्स कन्फर्म झाले निगेटिव्ह 36 चे प्लस 4 -9. तर आता इथे मी काय केलंय की इथे फर्स्ट टर्म जशीच्या तशी लिहिली, लास्ट टर्म पण जशीच्या तशी लिहिली. आता इथे मिडल टर्मला मी स्प्लिट अप केलं
निगेटिव 5x ला असं लिहिलं निगेटिव 9x प्लस 4x. एक लक्षात घ्या, तुम्ही प्लस इकडे लिहू शकता, मायनस इकडे लिहू शकता, पण मी तुम्हाला असं सजेस्ट करेन की सुरुवातीला मायनस लिहा, कारण मग इकडे जर तुम्ही निगेटिव 9x लिहिलं तर इथे परत निगेटिव्ह कॉमन काढल्यावर इकडे साईन चेंज करावी लागते. ते लक्षात राहिलं तर उत्तम, आणि नाही राहिलं तर चुका होण्याची शक्यता असते. आणि म्हणून निगेटिव्ह जो आहे तो सुरुवातीला लिहा. मग इथे हा जो निगेटिव्ह आहे तो सुरुवातीला मी लिहिला, यातनं कॉमन काढलं, यातनं 4 कॉमन काढला आणि मला मिळालं एक्स मायनस 9. आणि मग इकडे राहिला हा एक्स आणि इकडे राहिला हा प्लस 4, हा दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये लिहिला. आता मला असं दिसून आलं की या दोघांचा प्रॉडक्ट 0 आहे. मग दोघांचा प्रॉडक्ट 0 केव्हा असतो? जेव्हा दोघांपैकी एक जण, दोन नंबर पैकी एक जण निगेटिव्ह, सॉरी एक जण 0 असेल तेव्हा प्रॉडक्ट 0 असेल. तेव्हा आपण म्हणून लिहितो आपण आयदर एक्स मायनस 9 इज इक्वल टू 0 ऑर एक्स प्लस 4 इज इक्वल टू 0. मग आता इथे आपण ऍडिंग 9 टू बोथ दी साईड वी गेट एक्स इज इक्वल टू 9, आणि सबट्रॅक्टिंग 4 फ्रॉम बोथ दी साईड वी गेट एक्स इज इक्वल टू मायनस 4. तर इथे आपण बघू की आपले इथे पण निगेटिव्ह 30 चे फॅक्टर्स कन्फर्म झाले, प्लस 15 मायनस 2. प्लस 13 ला मी परत स्प्लिट अप केलं, मायनस 2x प्लस 15x. परत एकदा सांगते की तुम्ही असंही लिहू शकता प्लस 15x मायनस 2x, पण मी असं सजेस्ट करेन की सुरुवातीला मायनस लिहा. इथे यांच्या ह्याच्यातनं एक्स कॉमन निघेल, इकडनं 15 कॉमन निघेल, परत आपण एक्स मायनस 2 कॉमन काढतो, मग राहिलं एक्स आणि इकडे राहिलं प्लस 15 इज इक्वल टू 0. आणि म्हणून एक्स मायनस 2 इज इक्वल टू 0 प्लस ऑर एक्स प्लस 15 इज इक्वल टू 0, आणि यावरनं आपण सॉल्व्ह केल्यावर आपल्याला एक्सची व्हॅल्यू, या दोन व्हॅल्यूज मिळतात, 2 आणि मायनस 15. अशा प्रकारे आपण साईन कन्फर्म करू शकतो. प्रॉडक्ट एक लक्षात घ्या, थर्ड टर्म जर निगेटिव्ह असेल तर एक प्लस आणि एक मायनस, कारण प्रॉडक्ट निगेटिव्ह केव्हा असतो? जेव्हा दोन पैकी एक संख्या निगेटिव्ह असेल तेव्हा. आणि मग कुठली पॉझिटिव्ह कुठली निगेटिव्ह हे कोणावर डिपेंड राहील? मिडल टर्मच्या साईनवर. मिडल टर्मची साईन द्यायची मोठ्याला आणि त्याच्या अपोजिट द्यायची छोट्याला. इथे मिडल टर्मची साईन मोठ्याला आणि त्याच्या अपोजिट छोट्याला. हा तिसऱ्या टाईपचा प्रश्न बघा, यामध्ये कोइफिशियंट ऑफ स्क्वेअर टर्म इज अदर दॅन 1. आपण बघा, हे दोन एक्झाम्पल घेतले सुरुवातीला, तर इथे कोइफिशियंट 1 होता. स्क्वेअर टर्म जी आहे त्याचा कोइफिशियंट 1 होता, इथेही कोइफिशियंट 1 होता. पण इथे मात्र काय करतोय, इथे थर्ड एक्झाम्पल मध्ये हा जो स्क्वेअर टर्मची कोइफिशियंट आहे हे अदर दॅन 1 आहे. मग अशा वेळेस तुम्ही काय करणार? निगेटिव्ह 15 चे फॅक्टर्स पाडणार आहे का? नाही. मग अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला स्क्वेअर टर्मचा जो कोइफिशियंट आहे आणि जी थर्ड टर्म आहे यांचा प्रॉडक्ट घ्यायचा आहे. तो प्रॉडक्ट येईल 75, आणि मग 75 असे फॅक्टर्स शोधायचे आहेत, म्हणजे निगेटिव्ह 75 येईल ऍक्च्युअल यांचा प्रॉडक्ट, आणि मग निगेटिव्ह 75 असे तुम्हाला फॅक्टर्स शोधायचे आहे. 75 फॅक्टर्स आहेत 1 × 75 375 आणि 5 आणि 15 असे फॅक्टर्स आहेत. आता यापैकी आपल्याला असे चूज करायचे आहेत की ज्यांचं सबट्रॅक्शन, सॉरी अकॉर्डिंग टू मॅथमॅटिक्स ज्यांची ऍडिशन निगेटिव्ह 22 येईल आणि ज्यांचा प्रॉडक्ट निगेटिव्ह 75 असेल. पण माझ्या सोयीकरता मी कसे बघणार आहे की असे फॅक्टर्स शोधणार आहे की ज्यांचं सबट्रॅक्शन 22 आहे. मग हे जे फॅक्टर्स आहेत यातले बघा, 25 आणि 3 हे जे आहेत या दोघांचं सबट्रॅक्शन जर आपण केलं तर आपल्याला मिळतं 325 मधनं काढल्यावर आपल्याला 22 मिळतं, आणि प्रॉडक्ट आता आपल्याला निगेटिव्ह 75 पाहिजे. मग प्रॉडक्ट निगेटिव्ह 75 पाहिजे म्हणजे कुठला तरी नंबर निगेटिव्ह राहणार आहे. मग कुठला राहणार आहे? दॅट डिपेंड्स ऑन साईन ऑफ मिडल टर्म. मग मिडल टर्म काय आहे? निगेटिव्ह. मग मी काय करणार आहे? साईन ऑफ मिडल टर्म टू ग्रेटर, म्हणजे मिडल टर्मची साईन मी ग्रेटरला देणार आहे आणि अपोजिट साईन जी आहे ती स्मॉलरला देणार आहे. आणि मग अशा प्रकारे परत मिडल टर्म जी आहे ती स्प्लिट अप करणार आहे. 5m² मायनस 25m प्लस 3m मायनस 15 इक्वल 0. परत यातनं 5m कॉमन काढणार आहे, यातनं 3 कॉमन काढणार आहे, आणि मग परत नेक्स्ट स्टेपमध्ये m मायनस 5 कॉमन निघेल, राहिलं 5m आणि इकडे प्लस 3 इज इक्वल टू 0. मग दोन नंबर्सचा प्रॉडक्ट 0 केव्हा असतो?
जेव्हा त्या दोघांपैकी एक जण 0 असेल म्हणून एम मायनस 5 इज इक्वल टू 0 म्हणजेच एम इज इक्वल टू 5 आपल्याला मिळाला. इकडे एम 5 एम प्लस 3 सबट्रॅक्टिंग 3 फ्रॉम बोथ दी साइड्स मग आपल्याला मिळेल एम इक्वल्स निगेटिव 3 म्हणजेच एम इक्वल्स निगेटिव 3/5. या सर्व एक्झाम्पल मध्ये जो तुम्हाला होमवर्क दिलेला आहे यामध्ये सगळ्या थर्ड टर्म जे आहेत त्या निगेटिव्ह आहेत त्यामुळे तुम्ही कन्फर्म असले पाहिजेत की एक पॉझिटिव्ह फॅक्टर राहणार आहे एक निगेटिव्ह राहणार आहे आणि कुठला पॉझिटिव्ह आणि कुठला निगेटिव्ह दॅट डिपेंड्स ऑन साईन ऑफ मिडल टर्म. मिडल टर्मची साईन ग्रेटरला आणि अपोजिट साईन स्मॉलरला. त्यानंतर इथे हे जे एक एक्झाम्पल दिलंय थोडंसं वेगळं आहे. इथे अपॉन एक्स मध्ये येतं तर या फॉर्म मध्ये त्याला आणण्याकरता पूर्ण इक्वेशनला एक्सनी मल्टिप्लाय करा तुम्हाला हा फॉर्म मिळेल आणि हे एक्झाम होमवर्क जो आहे तो नक्की नक्की तुम्हाला सोडवायचा आहे. थँक्यू.